मानकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 1,80,00,000 निधी। मंत्री शशिकला जोल्ले। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारत बांधकामाचा पायाखुदाई शुभारंभ। निप्पाणी मतदारसंघांचा सर्वांगीण विकास साधताना शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते यासह मूलभूत समस्यांना प्राधान्य देऊन नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावल्या आहेत। सीमा भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून मानकापूर येथे नवीन प्राथमिक इमारत बांधण्यात येत आहे। यासाठी 1,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली। त्या मानकापूर तालुका निप्पाणी नवीन इमारतीच्या पायाभरणी प्रसंगी बोलत होत्या। निप्पाणी मतदारसंघातल्या माझ्या सर्व बंधू बहिणींनी माझ्यावरती एक विश्वास ठेवून मला दुसऱ्यांदा निवडून दिलं आणि ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून दिला होता त्यावेळेला ह्या भागातील रस्ते असू दे, पाणी असू देत किंवा घरकुल योजना असू देत, पिण्याच्या पाण्याचं व्यवस्था असू दे, शुद्ध पिण्याचं पाण्याचं व्यवस्था असू दे, शिक्षणाचं, शिक्षणाला जे लागणारे आहेत ते मूलभूत सौकर्य असू दे, ह्या सगळ्यांच्या विकासाच्या बरोबर आरोग्य डिपार्टमेंटकडून होणारे जे काही दवाखाने आणि जनतेला जे काही गरज आहे अशा दवाखान्यांचा देखील मी फर्स्ट प्रायोरिटीमध्ये घेऊन खूप प्रयत्न करून। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर V.V. शिंदे यांनी प्रास्ताविकात येथील आरोग्य केंद्राची दुरावस्था लक्षात घेऊन मंत्री शशिकला जोल्ले यांनी नवीन इमारत बांधकामासाठी 1,80,00,000 निधी देऊन आरोग्य केंद्रास ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली असल्याचे सांगितले। ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗ ಮೇಡಮ್ ಅವರು ಅತ್ಯಂತ ಸಂತೋಷದಿಂದ ಅದನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಪರವಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ಮನಃಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಇಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ನಮ್ಮ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು 14 ಜನ, ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು 15, ಒಟ್ಟು ಸಹಾಯಕರು 15, ಅದೇ ರೀತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗಳು ಒಂದು, ಮನಕಾಪು ಮತ್ತು ಡೊನೇ ಮಾಡಿ 2, ಇಷ್ಟು ನಮ್ಮ ವಿಸ್ತಾರಗೊಂಡಿದೆ। ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸುಮಾರು 1,80,00,000 ಒಂದು ಅನುದಾನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇದು ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ನಿರ್ಮಾಣವಾಗ್ತದೆ। ಈ ಒಂದು ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರವನ್ನು 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಂತಕೊಂಡು ನಾವು ಅವರಿಗೆ ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಸ್ತೀರ್ಣ ಒಟ್ಟು ಇಲ್ಲಿ 585 ಚದರ ಮೀಟರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಇಲ್ಲಿ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರ ಕೊಠಡಿ ಇರ್ತಾ ಇದೆ, ಡ್ರೆಸ್ಸಿಂಗ್ ಕೊಠಡಿ ಇರ್ತಾ ಇದೆ, ಅದೇ ರೀತಿ ಚುಚ್ಚುಮದಿನ ಕೊಠಡಿ, ಅದು ಲ್ಯಾಬೊರೇಟ್ರಿ, ಸಿಬ್ಬಂದಿ ಕೊಠಡಿಗಳು ಮತ್ತು ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಪುರುಷರ ವಾರ್ಡ್ಗಳು, ಪ್ರಸಿದ್ಧ ಕೋಣೆ, ಸತ್ಯ ಚಿಕಿತ್ಸಾ ಕೋಣೆಗಳು ಇರ್ತಾ ಇದೆ। ಇಲ್ಲಿ ಅದರ ಜೊತೆಗೆ ನೀರಿನ ಸರಬ ಬೋರ್ವೆಲ್ ಹಾಕಿಕೊಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ, ಒಳ ಮತ್ತು ಹೊರಗಿನ ವಿದ್ಯುತ್ತೀಕರಣೀಕರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಡಲಾಗ್ತದೆ। ಒಂದು ಜನರೇಟ್ ಸೆಟ್ನ ಕೂಡ ಒಳಗಾಗಿದೆ, ಪಂಪ್ ಸೆಟ್ಟು, ಸೆಪ್ಟಿಕ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಇದೆ, ಬೋರ್ವೆಲ್ ಇದೆ, ಮಳೆ ಕೊಯ್ಲಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಸೋಲಾರ್ ವಾಟರ್ ಹೀಟರ್ ಅಳವಡಿಸಿ, ಹೀಗೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಈ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 1,80,00,000 ಈ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ। ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಸುಮಿತ್ರಾ ಉಗುಳೆ, तालुका पंचायत अध्यक्ष अनुराधा चौगुले, भाजप नेते सुकुमार चौगुले, आरोग्याधिकारी संदेश रावळू केदारी, श्रीकांत लोंढे, जयसिंग लोंढे, APMC सदस्य बजरंग चव्हाण, धनंजय माळी, कविता लोंढे, राजू कुंभार, दगडू कुंभार, उत्तम बन्ने, दादा पुजारी, विश्वास नाईक, जयपाल चौगुले, युनुस मुल्ला, प्रदीप चौगुले, वैशाली कुंभार, डॉक्टर अजित पाटील, जयश्री पुजारी, अलका चौगुले, रुपाली चौगुले, राजश्री चौगुले, शोभा तेरदाळे, भारती करवते, स्नेहल छत्रे, प्रकाश पाटील, किरण जाधव, अमोल कोळी, बाजीराव कोळी, नामदेव बन्ने, अनिल आर्गे, राजू कुंभार, प्रकाश करडे, राकेश चौगुले, प्रकाश पाटील, सदाशिव कुंभार, संभाजी साळुंके, दादा साळुंके, सुभाष कुंभार यांच्यासह नवनिर्वांचित सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजप पदाधिकारी, अंगणवाडी व आशा कार्यकर्ते उपस्थित होते। अभियंता M.G. जत यांनी स्वागत तर शाखाधिकारी किशोर यांनी आभार मानले।